अंगाला जर वारंवार खाज सुटत असेल तर अशा वेळी आपल्याला हेच समजत नाही की काय करावे। यामुळे दिवसा तर सोडा रात्र रात्रभर आपल्याला झोप लागत नाही आणि वारंवार या समस्या होऊन नाईटा खाज खरूज यासारख्या समस्या होतात। शरीरावर लाल पुटकुळ्या होणे, खाजून खाजून त्वचा ड्राय होणे व वेगवेगळ्या आकाराचे असे चट्टे स्किनवर दिसणे या समस्या यामुळे वाढायला लागतात। आणि डायबिटीज, किडनीच्या समस्या किंवा लिव्हरच्या समस्या या होण्यापूर्वी देखील वारंवार अंगाला खाज सुटते, म्हणजेच याचे देखील लक्षण अंगाला खाज सुटणे आहे आणि हे आपल्याला माहीतच नसते। आपण फक्त वरच्यावर कुठलेही उपाय करतो परंतु या संकेताकडे लक्षच जात नाही। तर वारंवार जर तुम्हाला या समस्या होत असतील तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे चेक करून घ्या की आपल्याला कुठला आजाराचे लक्षण तर नाही। तर असो, जर तुम्हाला या समस्या असतील तर यासाठी हरड घ्यायची आहे। हरड आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहजतेने मिळून जातो, परंतु हरडा घेताना याप्रमाणे छोटा हरडा घ्यायचा आहे आणि 3-4 हरड प्रथम खलबत्यात कुटून घ्या, नंतर मिक्सरच्या पात्रात टाकून याची छान बारीक पावडर तयार करा। आणि याप्रमाणे जर तुम्ही एका वेळेस जास्त पावडर तयार करून ठेवली तरी देखील चालेल, म्हणजे ज्या वेळेस हवी त्यावेळेस आपल्याला वापरता येते। आणि छोटी हरड जी आहे यामध्ये आयर्न, कॉपर, मॅग्नीज, पोटॅशियम व विटामिन्स देखील भरपूर प्रमाणात असतात, यामुळे त्वचेचे कुठलेही विकार असतील तर ते तर निघून जातातच, परंतु दातांकरता पोटांचे कुठलेही विकार असतील यावर किंवा लहान बाळाला देखील सर्दी खोकल्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी ही हरड अत्यंत उपयुक्त ठरते। तर अगदी 1/4 चमचा हरड पावडर एका वाटीत घ्या आणि जितकी पावडर आपण यासाठी वापरली आहे तितकीच हळद पावडर यामध्ये मिक्स करायची आहे, परंतु हळद पावडर देखील घरची असावी म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो। हळदीमध्ये देखील प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, व्हिटॅमिन ए अशी पोषक तत्व तर आहेच, परंतु हळद ही अँटीफंगल, अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट व अँटीबॅक्टेरियल गुणांनी देखील युक्त आहे आणि याची एक पेस्ट तयार व्हायला हवी। इतपत यामध्ये खोबरेल तेल टाका किंवा खोबरेल तेलाऐवजी आपण साजूक तुपाचा देखील वापर करू शकतो, कारण हे दोन्हीही आपल्या स्किनकरता अत्यंत थंड असतात। अंगाला खाज येणे, जळजळ होणे यापासून यामुळे सुटका होते। याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व एक कॉटन बॉल घेऊन या कॉटन बॉलच्या सहाय्याने ज्या ठिकाणी आपल्याला खाज सुटते, गज करणं किंवा कुठले डाग असतील आणि वारंवार या समस्या होत असतील त्या ठिकाणी याचा याप्रमाणे लेप लावा। आणि एखाद्या ठिकाणी जास्तच खाज सुटते आणि या ठिकाणी डाग पडतो, स्किन अगदी लाल होऊन जाते, तर त्या ठिकाणी तुम्ही हा कॉटन बॉल असाच ठेवून द्या आणि यावर टिस्कोटेप देखील लावला तरी देखील चालेल, म्हणजे हे व्यवस्थित त्या ठिकाणी काम करेल। आणि किमान हे 1 तास असेच राहू द्या। 1 तासानंतर नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या। आता हे तर झाले बाहेरील ज्या समस्या आहे यावर, परंतु आतून जर काही समस्या असतील आणि यामुळे जर तुम्हाला या समस्या होत असतील तर यासाठी 1/4 चमचा भरून अगदी 2 चुटकी भरून हळद पावडर घ्यायची आहे। यामध्ये साधारण 1/2 लिंबूचे रस किंवा 1 चमचा भरून लिंबूचे रस टाकले तरी देखील चालेल। लिंबूमध्ये देखील व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे लिंबू देखील आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त असतो आणि म्हणूनच लिंबूला टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून देखील ओळखले जाते। आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाका। हे नॉर्मल कोमट झाले की ज्या व्यक्तींना या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हे तयार झालेले पेय दिवसभरातून 2 वेळेस याप्रमाणे तयार करून पिऊन घ्यायचे आहे। आणि असे काहीही नाही की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर प्या, दिवसातून कधीही 2 वेळेस हा उपाय तुम्ही करू शकतात, म्हणजे यामुळे अंदरूनी काही समस्या असतील तर त्या देखील निघून जातील, या उपायाने बाह्य समस्या देखील निघून जातील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला हा त्रास देखील होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।